आधीच वाढत्या विजेच्या दरामुळे नागरिक त्रस्त आहेत. विजेचे दर वाढूनही विजेची चांगली सेवा विद्युत कंपनीकडून अपेक्षित असताना मात्र चांदूर रेल्वे शहरात दररोज विजेचा लपंडावाने नागरिक कंटाळले आहेत. काही वर्षापूर्वी चांदूर रेल्वे शहरात विद्युत वितरण कंपनीचे 66 KV वीज केंद्र होते. चांदूर रेल्वे शहरात दिवसेंदिवस विजेची मागणीही वाढतीवरच होती. इलेक्ट्रिकल चालणारे उपकरण प्रत्येकाच्या घरी शेतात वाढते प्रमाण असल्या कारणाने स्वाभाविकच 66 KV वीज केंद्रे कमी पडत होती. 66 KV केंद्रे दुप्पटीने 132 KV केंद्रात रूपांतर होणे अत्यावश्यक होते. परंतु हास्यास्पद म्हणजे शहरातील 66 KV वीज केंद्रे चक्क 33 KV वीज उपकेंद्र असे रूपांतरित करण्यात आले. त्याचा फटका चांदूर रेल्वेवासियांना बसत आहे. चांदूर रेल्वेला यासाठी धामणगाववर निर्भर राहावे लागत असून स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धामणगाव गाठावे लागते. अशी त्रस्त 33 KV वीज केंद्र व्यवस्थाकडून चांदूर रेल्वेत 132 KV वीज केंद्राला मंजुरी देऊन त्याची उभारणी केल्यास या सर्व समस्येतून चांदूर रेल्वे शहर मुक्त होऊ शकतो. त्यामुळे शहरात 132 KV केंद्रांना मंजुरी देण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा तिसऱ्या आघाडीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. काही वर्षा अगोदर 66 KV विद्युत केंद्र होतं आणि स्वाभाविकपणे वाढती विजेची मागणी पूर्ण तालुक्यातच होती, तर तो 66 KV प्रकल्प हा 132 KV व्हायला पाहिजे होता. पण चांदूर रेल्वेची थट्टा म्हणा की काय, या लोकांनी कसं ठरवलं तर 66 KV 33 KV वीज केंद्र उभारलं. त्यामुळे आज चांदूर रेल्वे शहरात विजेचा लपंडाव खूप भारी प्रमाणात होत आहे आणि याचा सामान्यातल्या सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीने विजेचे दर खूप वाढवले, जर दर वाढवले आहे तर त्यांनी चांगली सेवा या नागरिकांना पुरवायला पाहिजे. पण तसं न होता आज चांदूर रेल्वेत वीज हे जास्त प्रमाणात जात आहे आणि सामान्यातल्या सामान्य नागरिक रात्री बेरात्री अपरात्री कोणताही पाऊस वारा काही न झाल्याशिवाय लाईन 10-10 मिनिटानं जाते आणि ही बाब पूर्ण शहरासाठी पूर्ण तालुक्यासाठी चांगली नाही. म्हणून आज आम्ही तिसऱ्या आघाडीचे सर्व पदाधिकारी म्हणून आज इथं उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. VC News करता चांदूर रेल्वे इथून शहजाद खान यांचा वृत्तांत.